हाय फ्रेंड्स, आजपासून आपण तलाठी अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. तलाठी पदाची भरती लवकरात लवकर होणार आहे, त्यासाठी आपण सुरुवातीपासूनच अभ्यास आपला पूर्ण ठेवलेला बरे. तर अभ्यासक्रम अभ्यासण्या अगोदर आपण तलाठी पद याविषयीची माहिती अभ्यासू, म्हणजेच तलाठी पदावर असतानाची कार्ये काय असतात आणि तलाठी म्हणजेच काय. तर सर्वप्रथम तलाठी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक महत्वाचा कर्मचारी. दिल्लीचे बादशहा शेरसुरी यांच्या काळात तोडरमल नावाचे भू अभिलेख मंत्री होते. त्यांनी जमीन संबंधीच्या कामकाजासाठी व व्यवस्थापनासाठी तलाठी या पदाची निर्मिती केली. ब्रिटिश राजवटीत 1984 सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातील सरकारी हिशोब व दफ्तरे सांभाळण्यासाठी या पदाची निर्मिती केली. 1918 साली महाराष्ट्रातील कुलकर्णी वतने समाप्त झाल्यास व पगारी तत्वावर तलाठी पदे सुरू झाली. शाहू महाराजांनी 1918 तलाठी पदाची नियुक्ती केली. जमिनी संबंधीचे रेकॉर्ड्स सतत अपडेट राहावी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या. तसेच गावात काम करणारा तलाठी गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर 1 ते 31 क्रमांकाच्या गाव नमुन्यामध्ये ठेवतो. तर आता आपण पाहूया तलाठी पदावर असताना करावी लागायची कामे. तर कार्य एकंदरीत ग्रामीण भागच्या नोंदवह्या अपडेट करणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन जनता व सरकार यामधील दुव्याचे काम तलाठी करतो. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, स्थायी आदेश, शासन निर्णय किंवा सूचना देत असतो. नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारास देणे, कलेक्टरच्या आदेशानुसार शिधापत्रिकेची सूची करणे व ती गावकऱ्यास उपलब्ध करून देणे. सर्वसाधारणपणे 1 ते 3 गावात एक तलाठी असतो. अशा गावच्या समूहास सज्जा असे म्हणतात. सज्जातील सर्व गावांची दप्तरे अपडेट ठेवण्याचे काम तलाठी करतो. तर तलाठीचे पे स्केल 5,200 ते 20,200 असते आणि ग्रेड पे 2400 असतो. तसेच वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तलाठी रिटायर्ड होतो. तर ही महत्वाची माहिती होती तलाठी पदाविषयीची आणि त्याची कार्य. आता आपण अभ्यासूया तलाठी परीक्षेचे अभ्यासक्रम. तर यामध्ये एकंदरीत विषय जे आहेत मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा बुद्धिमत्ता आणि चौथा सामान्य ज्ञान. बुद्धिमत्तामध्ये गणितावर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच या सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जातं तर चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना व पंचायत राज आणि विज्ञान आणि अर्थशास्त्र या संबंधित प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता आपण एका एका विषयामध्ये काय काय विचारलं जातं, कोणत्या घटकांना जास्त महत्व दिलं जातं ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम मराठी या विषयामध्ये व्याकरण. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठीमधील व्याकरण विचारलं जातं आणि तेच घटक असतात, आपण त्याचं डीपमध्ये अभ्यास करणं महत्वाचं असतं. त्यामध्ये वर्णमाला, जोडाक्षरे, संधी, लिंग, वचन, विभक्ती, सर्वनामे, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, भाषेचे अलंकार, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी व वाक्यप्रचार, समूहदर्शक शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. तर या पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जास्तीत जास्त आपण वाचनावर भर दिला पाहिजे. आता पाहूया दुसरा विषय म्हणजेच इंग्लिश. तर यामध्ये विचारले जाणारे महत्वाचे घटक आर्टिकल, टेन्स, चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, पार्ट ऑफ स्पीच, जेंडर, नंबर, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव, वर्ब्स, ॲडेक्वेशन टॅग, प्रिपॉझिशन, कंजक्शन,
पंक्चुएशन, काइंड्स ऑफ सेंटेंस, फिगर ऑफ स्पीच, सिनोनिम्स, एंटोनिम्स, एडम एंड फ्रेजेस, करेक्ट स्पेलिंग, यूज ऑफ टू, यूज ऑफ इनफ, यूज ऑफ गोइंग टू, यूज ऑफ प्रिपेयर टू, यूज ऑफ अनलेस एंड इफ, नो सूनर दॅन, नॉट ओनली बट अल्सो, आणि एक्सक्लामेटरी अँड ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस अँड फिगर ऑफ स्पीच आणि डिग्री. तर या घटकांचा अभ्यास करण्यासाठी फक्त वाचन नाही तर आपल्याला वाक्य सोडवून पहावे लागतात. तिसरा आहे बुद्धिमत्ता. या विषयाअंतर्गत आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, समसंबंध, समान पद ओळखणे, कूट प्रश्न, गटाशी जुळणारे पद आणि सांकेतिक भाषा, अशा पद्धतीने खूप काही बुद्धिमत्तामध्ये विचारलं जातं. तर गणितही बुद्धिमत्तामध्ये विचारण्यात येत आहे. तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त याचा सराव केल्यानंतरच यावर आधारित प्रश्न सोडवता येतात. चौथा आहे सामान्य ज्ञान. हा विषय खूप मोठा आहे. या अंतर्गत पहिला चालू घडामोडी. या विषयाचे आपल्याला अभ्यास करायचे असेल तर चालू जे काही दैनंदिन घडामोडी असतात त्याविषयी आपल्याला बारकाईने निरीक्षण लक्षात ठेवावे लागते आणि यासाठी जास्त करून वर्तमानपत्रे वाचण्यावर भर द्यावा लागतो. तर चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय, महाराष्ट्रातील आणि राजकीय, आर्थिक, खेळ आणि पुरस्कार यावर आधारित प्रश्न विचारले जातात. सेकंड आहे इतिहास सामान्य ज्ञान अंतर्गत. तर यामध्ये समाज सुधारक व त्यांची कार्ये, सामाजिक चळवळी, संस्था स्थापना आणि महत्वाच्या व्यक्तीचे काम इत्यादी या इतिहासामध्ये विचारलं जातं. तिसरा आहे भूगोल. यामध्ये प्राकृतिक नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे आणि सामाजिक लोकसंख्या, पर्यटन, कृषी, पिकांच्या प्रसाती इत्यादी या भूगोलाअंतर्गत विचारलं जातं. आतापर्यंतच्या तलाठी परीक्षा ज्या झाल्यात त्या जिल्ह्यानुसार ज्या प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या तर त्यामध्ये जिल्ह्यावर आधारित भूगोल विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला जिल्ह्यांविषयीच्या महत्वाची माहिती असली पाहिजे. पुढे आहे चौथा राज्यघटना व पंचायत राज. या अंतर्गत प्रस्तावना, घटना निर्मिती कशी झाली, राष्ट्रपती, राज्यपाल, घटनेतील महत्वाची कलमे, घटना दुरुस्ती, राज्य विधानमंडळ आणि पंचायत राज इत्यादीवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये महत्वाचं कलमे आणि दुरुस्त्या हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. सामान्य ज्ञानांतर्गत पाचवा आहे विज्ञान जीवशास्त्र. विज्ञान यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आणि सहावा आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र या अंतर्गत अर्थसंकल्प, अर्थजगत आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तलाटी परीक्षेसाठी महत्वाचं आहे हे अर्थशास्त्र. यावर आधारित प्रश्न आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये खूप विचारण्यात आलेले आहेत. आणि सातवा इतर प्रश्न जे विचारले जातात ते खास करून भारतातील सर्वप्रथम यावर आधारित आणि पुरस्कार तसेच सर्वात उंच धबधबा यांवर आधारित आणि पूल, सर्वात लांब नदी, रस्ते, डोंगर रांगा इत्यादी यावर आधारित हे प्रश्न विचारले जातात. तर जिल्ह्यानुसार जेव्हा प्रश्नपत्रिका तलाठी भरतीच्या निघतात तेव्हा ज्या जिल्ह्यासाठी आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याविषयी आपल्याला सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तर या जिल्ह्यांविषयीची महत्वाची माहिती माझ्या चॅनलवर व्हिडिओद्वारे उपलब्ध आहे. ते तुम्ही पाहून अभ्यास करून घेऊ शकता. तसेच आपण ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यातील लांब नद्या, उंच धबधबे, पूर, डोंगर रांगा यांविषयी खास करून प्रश्न विचारले जातात. तर यासाठी आपला अभ्यास चांगला असणे आवश्यक आहे. तर तलाठी परीक्षेचा हा अभ्यासक्रम आहे. तर यामधील विषय आणि त्यावर घटक यावर आधारित आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणारच आहोत. तरी तुम्ही याकडे तसेच प्रश्नपत्रिका ज्या आहेत तलाठी भरतीच्या त्या या अगोदर सोडवून घेतलेल्या आहेत ते तुम्ही पाहून
एकंदरीत कशा पद्धतीचे प्रश्न आले होते ते पाहू शकता, त्या उत्तरांसहित सोडवून घेतलेले आहेत. सध्या मी यावर आधारित अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार करणार आहे आणि पुन्हा नंतर प्रश्नपत्रिका उत्तरांसहित सोडवून घेणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केले त्यांना धन्यवाद, आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण तलाठी परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थँक्यू.